आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आगर गावातून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून दरोडा टाकणाऱ्याला हकलून लावा, अप्पालाल चिकोडे. खासदार आमदार खालच्या पातळीवर उतरले, पुढच्या काळात चोख उत्तर. आगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आमदार आणि खासदार अतिशय खालच्या स्तरावर उतरले. त्यांच्यावर इतकी वाईट वेळ आली, त्यांनी माझ्या पराभवासाठी बैठका लावल्या आहेत, पण आगरची जनता सरपंच पदासाठी मला विजयी करेल, असं मत आगर ग्रामपंचायत निवडणुकीतील सरपंच पदाचे उमेदवार अप्पालाल चिकोडे यांनी व्यक्त केले. आगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज अप्पालाल चिकोडे आणि त्यांच्या सहकार्यांनी आज आगर गावात मोठी प्रचार फेरी काढली. महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनी फेरीत सहभाग घेतला होता. औद्योगिक वसाहतीतील स्थानिकांना नोकरी, गावचा विकास आणि भ्रष्टाचाराचं समूळ नष्ट करणं हे आपलं ध्येय आहे, असं सांगत खासदार राजू शेट्टी आणि आमदार उल्हास पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत आगरात जो प्रचार सुरू केला आहे याची त्यांनी खिल्ली उडवली. दोन्ही नेत्यांना इतके वाईट दिवस आले आहेत, ग्रामपंचायत निवडणुकीत फिरावं लागत आहे, असं सांगत 32 वर्षाच्या लेखणीतून पत्रकारिता करताना या दोन्ही नेत्यांच्या जडणघडणीत आपलंही योगदान होतं, पण कदाचित या दोन्ही नेत्यांना खटकलं आहे. आपण भ्रष्टाचारावर बोलतोय, भ्रष्टाचार मुक्त कारभार करेल ही भीती त्यांच्या पोटात असेल. जातीवादी राजकारण मी कधीही केलं नाही आणि करणारही नाही. आगरच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत, असंही ते म्हणाले. आगर ग्रामपंचायतीची निवडणूक ही जाहीर झाली आणि ही निवडणूक जाहीर प्रोग्राम व्हायच्या अगोदर साधारण मार्च महिन्यामध्ये या गावचं सरपंच पदाचं आरक्षण हे जाहीर झालं आणि सरपंच पद हे सर्वसाधारण गटासाठी राखीव सर्वसाधारण म्हणून या ठिकाणी जाहीर झालं. त्यावेळपासून बरीच राजकीय नेते मंडळी, बरेच सत्ताधारी की ज्यांनी ह्या गावाचा, ह्या उत्पन्नाचा, ह्या गावच्या सर्वांगीण विकासाचा अजेंडा लोकांसमोर वेळोवेळी ठेवला, मात्र प्रत्यक्षात जर बघितलं आगर गाव निर्माण झाल्यापासून गेल्या 26 वर्षामध्ये या गावचा हे मंडळी सगळे आमचे आज सगळे आगर गाव मी फिरवायला लागलो आहे त्यांना हे समजण्यासाठी की इथं प्रचार करण्यापेक्षा ह्या गावाची परिस्थिती तुम्ही बघा, ह्या गावातल्या समस्या बघा. आणि ह्या समस्या जर आपण बघितल्या तर त्या समस्या प्रचंड आहेत, त्या समस्यांची सोडवणूक कोणीही कधी केली नाही. आणि गाव जे आमचं या ठिकाणी 2 औद्योगिक वसाहती आहेत, त्या ठिकाणी 50-60 उद्योग आहेत, खाजगी हाऊसिंग सोसायट्या आहेत, संपन्न गाव आहे, सगळं 100% गाव बागायत आहे, सगळं मजूर वर्ग आहे आमचा, गोरगरीब वर्ग आहे. खरं म्हणजे गावाचं उत्पन्न हे साधारणपणानं जर कर आकारणीचा विषय तर 55-56 लाखाची दर वर्षाची कर आकारणी आहे. ह्या कर आकारणीमध्ये जर फेर सर्वे केला तर ते 1 कोटीपर्यंत जाईल वर्षिक. जर वर्षाला 1 कोटी रुपये गावावर खर्च करायचे झाले आणि सरासरी 5 वार्ड धरून जर 20-20 लाखाचा जरी खर्च आम्ही आमच्या हातानं केला, आमच्या अधिकारात केला, तर ह्या गावचं 2 वर्षामध्ये चित्र तुम्हाला निश्चितपणानं बदलेल. पण गेल्या 26 वर्षामध्ये ह्या सत्ताधारी नेतेमंडळींना हे चित्र बदलता आलं नाही. आमचं गाव जसं आहे, जसं अविकसित आहे, तसंच अविकसित राहिलं. या ठिकाणी मला सांगायला खेद वाटतो की मगदूम हाऊसिंग सोसायटी आणि त्या सगळ्या सोसायट्या, सिद्धिविनायक असेल, मंगलमूर्ती असेल, MSEB कॉलनी असेल, तो उपकार नगरचा भाग असेल, ह्या प्रचंड त्या ठिकाणी बंगले उभे राहिले. हा भाग सगळा सुखसंपन्न लोकांचा आहे, परंतु त्यांच्या घरासमोर, त्यांच्या दारासमोर जर रस्ते बघितले तर ग्रामीण भागातले सगळं जे आपण दगडधोंडे म्हणतो तसे दगडधोंड्याचे रस्ते आहेत. तर गटारीची व्यवस्था बघितली तर गटारी बांधलेल्या आहेत, पण त्या गटारीमध्ये पाणी नाही, कारण त्या ठिकाणी आमच्या सत्ताधाऱ्यांनी कुठलं तरी नांदेड पॅटर्न म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक घरासमोर खड्डे मारले, शोष खड्डे मारले. त्या नागरिकांच्याकडनं 6,000-7,000 रुपये उकळले, परंतु जर बघितलं आता तर 1 महिनाभर त्या ठिकाणी त्या सांडपाणीचं निर्गत त्या ठिकाणी त्या शोष खड्ड्यामध्ये गेलं, महिन्यानंतर ते पाणी वर यायला लागलंय. त्या ठिकाणी एवढा चांगला परिसर असताना, आमचा ग्रामीण भाग अजून खूप चांगला आहे, परंतु जो खरं म्हणजे भाग सुधारायला पाहिजे होता, त्या गावासमोर, त्या घरासमोर आणि ह्या सगळ्या घाणीमुळं त्या ठिकाणी डुकरांचं साम्राज्य, गाढवांचं साम्राज्य पसरलंय. आणि ह्या परिस्थितीला जे जबाबदार आहेत ते आमचे सत्ताधारी आहेत. ते जे ज्यांनी ज्यांनी ही सत्ता भोगली त्यांनी ह्या गोष्टी करायला पाहिजे होत्या, आणि परंतु त्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही.
खरं म्हणजे येणाऱ्या ग्रामपंचायतीचं कर जरी वसूल केला असता प्रामाणिकपणानं तरी ह्या गावचं भलं झालं असतं, पण कर आकारणीत ही ह्या उद्योग वसाहती जे आहेत ह्या वसाहतीचे जे प्रमुख आहेत यांची एकमेकांची मैत्री करून त्या ठिकाणी गावाचं नुकसान करून गाव आमचं भिके कंगाल करून टाकलं ह्या नेतेमंडळींनी, आणि ह्या नेतेमंडळींना भ्रष्टाचारी व्यवस्थेला गैरव्यवहार करणाऱ्यांना गैरकारभार करणाऱ्यांना लोक कंटाळलेत, आणि म्हणून ज्यावेळी निवडणूक जाहीर झाली त्यावेळी माझं कधीही मी म्हटलं नव्हतं, कारण आम्ही उद्योग व्यवसाय चालवून आमची पोरंबाळं चालवून आम्ही मोलमजुरी करणारी माणसं, आम्ही ह्या गावचा कारभार सांभाळावा एवढी आम्ही मोठी नाही आहे, कारण आमच्या मागं राजकीय पाठबळ नाही आहे, आम्ही कुठल्या पक्षाचे नाही, आमचा कोण मोठा पाहुणं साखर कारखानदार नाही, परंतु आम्ही ज्यावेळी ह्या ठिकाणी निवडणूक लागली ह्या सगळ्या आमच्या मित्रमंडळी गावातले चांगले विचारवंत ह्या लोकांचा आग्रह सुरू झाला की आपल्याला तुमच्यासारखा माणूस जनतेतून थेट सरपंच पदाची निवडणूक होणार आहे आणि जनतेला तुम्ही पाहिजे आहे, तुम्ही गट तट बघू नका, तुम्ही ह्या गावच्या सरपंच पदासाठी राहा असा आग्रह झाला, आणि ह्या ग्रामपंचायत सारख्या एखाद्या क्षुल्लक आम्ही ज्यांना आता तुम्ही सुद्धा म्हणताय की आगर गाव हे फार मोठं असं तालुक्याचा विचार केला राज्याचा विचार केला तर हे गाव आहे आणि या गावामध्ये आमदार खासदारांनी प्रचार करावा हे त्यांच्या नेतृत्वाचं या ठिकाणी अपयश मी मानतो, आणि त्या धंद्यावर त्या कुटुंबावर माझ्या मुलांचं भवितव्य आहे तर माझं नुकसान होईल आणि मला ही निवडणूक लढवायची नाही मी विनम्रपणानं सांगितलं, पण हीच माणसं परत आमच्या या भागातले नेते गोकुळचे संचालक भाजपचे नेते अनिलरावजी यादव आणि गोकुळचे माजी अध्यक्ष दिलीपदादा पाटील यांच्याकडं ही माणसं जात होती की आपल्याला नाही म्हणतोय पण आपल्याला या ठिकाणी राहायला पाहिजे, असा जर माणूस राहिला तर ह्या गावामधले सगळे प्रश्न तो सोडवू शकतोय, आणि सगळी माणसं सगळी माणसांच्या जर संकल्पना बघितल्या तर आपल्याला सारखा माणूस या सरपंच पदावर पाहिजे, की आमचे जिल्हा बँकेचे जे चेअरमन होते ह्या विभागातले जिल्ह्याचे थोर विचारवंत प्राचार्य पी बी पाटील साहेब यांचे चिरंजीव पद्माकर पाटील जयशंभू कॉलेजचे कमिटीचे चेअरमन आहेत, ते अनेक त्यांचा धार्मिक संस्थांचे संबंध आहे, ते म्हणले आपल्याला एक निश्चित सांगतो तुमचं थोडं नुकसान होईल, तुमच्या कुटुंबाचं नुकसान होईल, तुमच्या उद्योगाचं नुकसान होईल, पण तुम्ही जर सरपंच झाला तर त्या गावचं मात्र भलं होईल, हिला नागरिकांचा मागास प्रवर्ग ह्या विभागातल्या महिला आशाताई अनिल कोळी 2 नंबर वार्डाच्या अनुसया चव्हाण वहिनी ह्या माजी सरपंच बाळासाहेब चव्हाणांच्या ह्या पत्नी आहेत आमच्या, ह्या सरपंच होत्या, ह्या आमच्या आशिया गोंडी ह्या बचत गट चालवतात, महिलांचं कवेगळ प्रशिक्षण घेतात, ह्या अशा आमच्या महिला आहेत, ह्या आमच्या 5 नंबर मध्ये आमच्या शाहू विकास सोसायटी मधलं व्यवस्थापनाचं काम बघणारे आमचे विजय दरगू काळे त्या आणि त्यानंतर अनुसूचित जातीतले आमचे सुनील कांबळे ज्ञानू कांबळे हे असे 6 उमेदवार या ठिकाणी आहेत, त्या सगळ्यांनी मला आग्रहानं या ठिकाणी पाठबळ दिलंय, मला धीर दिलाय आणि ह्या सगळ्याच्या आशीर्वादानं या ठिकाणी हे मी विकास आघाडी आणल्या, या विकास आघाडी हे नावच विकास आहे, त्यामुळे आम्ही निश्चितपणानं विकास या गावाचा करू। आगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचं अखेरच्या टप्प्यातलं राजकारण तापलं आहे आणि अप्पालाल चिकोडे यांनी मोठी रॅली काढली, शिवाय महिलांनी पदयात्रा काढली, ठिकठिकाणी कॉर्नर सभाही झाल्या। महानकर न्यूज साठी ऋषिकेश बावचेसह मोहन जमादार।